विद्यार्थी मित्रांनो, आपण आज भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांची चर्चा करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की भारतीय राज्यघटनेनं आपल्या सर्वांना, नागरिकांना आणि सर्व व्यक्तींना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि ह्या मूलभूत अधिकारांच्या बरोबरच आपल्याला मूलभूत कर्तव्यांचं सुद्धा पालन करणं अपेक्षित असतं. राज्यघटनेच्या कलम 51 क मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला मूळ राज्यघटनेमध्ये ही मूलभूत कर्तव्य दिलेली नव्हती. राज्यघटनेच्या 51 क मध्ये 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. ही मूलभूत कर्तव्य सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीच्या आधारे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं की सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून 9 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद करण्याची शिफारस केलेली होती आणि त्यापैकी आपण ही 9 अधिक ॲडिशनल अशा पद्धतीची 10 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली आणि 2002 मध्ये ही मूलभूत कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीनुसार 11 करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सध्या भारतीय संविधानामध्ये 51 क या कलमामध्ये किती मूलभूत कर्तव्य आहेत, तर ती 11 मूलभूत कर्तव्य आहेत. राज्यघटनेच्या भाग 4 क मध्ये ही मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. आता ही मूलभूत कर्तव्य कोणती आहेत जी की आपण नागरिक म्हणून, नैतिकता म्हणून आपली किंवा संविधानाला बांधिलकी म्हणून आपण पाळणं आवश्यक असतं, ही मूलभूत कर्तव्य ही 11 कोणकोणती आहेत हीही इथं आपण जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं मूलभूत कर्तव्य आहे राज्यघटनेचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे आणि राजकीय ज्या संस्था आहेत, आदर्श संस्था ज्या आहेत, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहे, यांचं आपण सर्वांनी पालन केलं पाहिजे, यथोचित पालन केलं पाहिजे. हे आपलं सगळ्यांचं पहिलं आणि आद्य मूलभूत कर्तव्य आहे. दुसरं मूलभूत कर्तव्य आपल्या राज्यघटनेनं आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती देणाऱ्या उदात्त आदर्शांची जोपासना आपण केली पाहिजे. म्हणजे काय की भारतीय स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी आपल्याला स्फूर्ती मिळते, स्वातंत्र्य लढ्याला ज्यांनी स्फूर्ती दिली, अशा स्फूर्ती देणाऱ्या घटना, स्फूर्ती देणारी स्थळ यांची आपण आदर्शांची जोपासना केली पाहिजे. म्हणजे काय, आपण 26 जानेवारी हा दिवस साजरा केला पाहिजे, 26 नोव्हेंबर हा दिवस आपण साजरा केला पाहिजे, तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे, याचबरोबर महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस या सारख्या नेत्यांच्या आणि देशसेवकांच्या विभूतींच्या पूजा किंवा आपण आदर्श यांनी जे सांगितलेले आहेत, त्यांनी जे तत्व सांगितलेले आहेत, ती तत्वसुद्धा आपण पाळली पाहिजेत. हे आपलं दुसरं महत्त्वाचं कर्तव्य आहे. तिसरं महत्त्वाचं कर्तव्य आपलं राज्यघटनेनं सांगितलेलं आहे, जे की मूलभूत आहे आणि नैतिक कर्तव्य आहे, ते म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वाचं आणि राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचं रक्षण करणं, हेही आपलं सगळ्यांचं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. बघा, आपण ज्या भारतामध्ये राहतो त्या भारताचं सार्वभौमत्व अबाधित ठेवणं आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचणार नाही अशा पद्धतीची भूमिका आपण वटवणं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर भारतामध्ये राष्ट्रीय एकता आणि एकात्मता उन्नत ठेवण्यासाठी आणि ती जोपासण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला या मूलभूत कर्तव्याच्या दृष्टिकोनातून मानावी लागेल. आपल्याला चौथं जे राज्यघटनेनं सांगितलेलं मूलभूत कर्तव्य आहे ते असं आहे की देशाचं संरक्षण करणं हे आपलं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला सरकार किंवा देश आपल्याला देशसेवा करण्याचं आवाहन करेल, त्यावेळेला आवाहनानुसार आपण देशसेवा बजावणं हेही आपलं कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळेला देशावरती संकटं येतात, मग आसमानी असू द्या किंवा सुलतानी असू द्या, मानवनिर्मित असू द्या किंवा नैसर्गिक आपत्ती असू द्या, या वेळेला आपण स्वतःहून पुढं आलं पाहिजे आणि आपण देशसेवा बजावली पाहिजे आणि देशाच्या नागरिकांचं आणि देशांच्या सीमांचं
आपण रक्षण केलं पाहिजे आणि राष्ट्रीय सेवा बजावणं हे आपलं चौथं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतर पाचवं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य राज्यघटनेमध्ये सांगितलंय, धार्मिक प्रादेशिक भाषिक आणि वर्गीय भेदाच्या पलीकडे तुम्ही जायचं आहे. म्हणजे कोणतेही भेदभाव माझ्याकडून विद्यार्थी म्हणून आणि नागरिक म्हणून भेदभाव मी पाळणार नाही. भाषिक असू द्या, धार्मिक असू द्या, प्रादेशिक असू द्या किंवा वर्गीय भेदभाव असू द्या, त्याच्या पुढं आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन आपण समाजामध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या पाचव्या कलमामध्ये सांगितलेलं आहे किंवा पाचव्या कर्तव्यामध्ये सांगितलं आहे की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला गुन्हेपणा आणणाऱ्या प्रथा ज्या वाईट आहेत त्या प्रथांचं आपण पालन करायचं नाही, त्या प्रथा आपण निग्रहपूर्वक टाळायच्या आहेत. म्हणजे स्त्रीच्या उणेपणाला स्त्रीला कमीपणा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रथा परंपरा आपण नागरिक म्हणून पाळायच्या नाहीत आणि त्यांच्या उन्नतीसाठी जे काय आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. सहावं मूलभूत कर्तव्य आहे आपल्या राष्ट्रीय संमिश्र संस्कृतीचा जो आदर्श आमचा आहे, आमची भारताची राष्ट्रीय संस्कृती जी आहे, सामाजिक संस्कृती जी आहे, ती संस्कृती ही संमिश्र आहे आणि ह्या संमिश्र संस्कृतीचा आदर्श आपण जोपासला पाहिजे. आपण सांस्कृतिक अस्मिता ज्याला आपण म्हणतो, सांस्कृतिक भेदभाव ज्याला आपण म्हणतो, तो आपण संपुष्टात आणला पाहिजे. आणि सगळ्या संस्कृतींचा, मग त्या उत्तर भारतातली संस्कृती असू द्या, दक्षिण भारतातली संस्कृती असू द्या किंवा मराठी संस्कृती असू द्या, त्या सगळ्या संस्कृतींकडं आपण भारतीय संस्कृती म्हणून बघितलं पाहिजे आणि भारतीय संस्कृतीचा आपण आदर्श जोपासला पाहिजे. सातवं अतिशय महत्त्वाचं आपलं कर्तव्य आहे ते म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भातलं आहे. भारतातील वन नद्या सरोवर आणि वन्यजीव आणि नैसर्गिक जीवनसृष्टी यांचं नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं भारताचे नागरिक म्हणून आपलं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्ही भारतातल्या सर्व प्राणी मात्रांवरती दया करायची आहे, प्रेम करायचं आहे आणि त्या प्राणी मात्रांना सुरक्षितता बहाल करायची आहे. म्हणजे पर्यावरण रक्षण करण्याबरोबरच प्राणी मात्रांचंही रक्षण करण्याची जबाबदारी राज्यघटनेनं आमच्यावरती नैतिकदृष्ट्या टाकलेली आहे. आठवा अतिशय महत्त्वाचा आहे जे की आपल्याला माहिती आहे, नरेंद्र दाभोळकर हे सातत्यानं आपल्याला सांगायचे की त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. भारतामध्ये प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन निर्माण करणं, भारतीय समाजामध्ये मानवतावादी वातावरण निर्माण करणं आणि शोधक बुद्धीचा वापर करणं, शोधक बुद्धीनं वागणं. आपण जिज्ञासू आणि शोधक प्रत्येकाचा विद्यार्थी बनला पाहिजे, नागरिक बनला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आणि सुधारणावाद यांचा विकास करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आपण जतन केला पाहिजे, मानवतावाद आपण जतन केला पाहिजे, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे. हे आमच्यावरती राज्यघटनेनं टाकलेली अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळेला राष्ट्रीय संपत्तीचं नासधूस करण्याचे उपक्रम हाती घेत असतो. आंदोलन असो, मोर्चे असो किंवा वेगवेगळ्या कारणानं आम्ही राष्ट्रीय संपत्तीचं, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करतो आणि त्या दृष्टिकोनातून नवं कर्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. गांधीजींनी आपल्याला माहिती आहे की वीर पुरुषांची अहिंसा सांगितलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडं हिंसा करण्याची क्षमता जरी असली तरीसुद्धा आपण देशाच्या मालमत्तेचं रक्षण होणार होईल या पद्धतीनं आपण कधीही हिंसा करायची नाही. हिंसेचा जाणीवपूर्वक त्याग करायचा, म्हणजे हिंसा माझ्या हातनं होणार नाही आणि कुणाच्या हातनं मी हिंसा घडूही देणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. हेही आपलं नवं कर्तव्य महत्त्वाचं आहे. दहावं कर्तव्य आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. उपक्रम आणि सिद्धी यांच्या इंडेवर असा शब्द त्या राज्यघटनेमध्ये वापरलेला आहे आणि या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. यासाठी तुम्ही युवकांनी आणि नागरिकांनी झटायचं, म्हणजे माझं राष्ट्र नेहमी विकासाच्या वाटेवरती गेलं पाहिजे. म्हणजे मंगळावरती माझं यान गेलं पाहिजे, भारताचं यान गेलं पाहिजे. अमुक एका रोगावरती भारत सरकारनं लस शोधून काढली पाहिजे, म्हणजे विज्ञान असू द्या,
सामाजिक असू द्या, आरोग्य असू द्या, अशा सर्व क्षेत्रामध्ये भारताची प्रगती कशी होईल, भारताचा चढता क्रम कसा वाढत जाईल आणि जगामध्ये भारताचा नावलौकिक कसा वाढत जाईल यासाठी तुम्ही विद्यार्थी म्हणून किंवा नागरिक म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे. हे अतिशय महत्त्वाचं दहावं कर्तव्य आहे. शेवटचं 11वं कर्तव्य हेही सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जे राज्यघटनेमध्ये 86वी घटनादुरुस्ती केली आणि 2002 ॲड करण्यात आलेलं आहे, नमूद करण्यात आलेलं आहे, नव्यानं समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर ते असं आहे की आपल्याला माहिती आहे की 2002 राईट टू एज्युकेशन हा कायदा पास झाला, त्याला RTE असं म्हटलं जातं, म्हणजे शिक्षणाचा अधिकार असं म्हटलं जातं. आणि ह्या शिक्षणाच्या अधिकाराला पूरक होईल असं कर्तव्य राज्यघटनेमध्ये 11वं कर्तव्य नमूद केलेलं आहे. त्यामध्ये सांगितलेलं आहे जो जन्मदाता आहे आणि जो पालक आहे त्यांना आपल्या मुलाला किंवा पाल्याला वयाच्या 6व्या वर्षापासून वयाच्या 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कितीतरी लोकांमध्ये, गरीब कुटुंबांमध्ये गरिबी, पीडितपण, असहाय्यता, अज्ञान, दारिद्र्य या कारणामुळं मुलं शाळाबाह्य राहायला लागलेली आहेत. आणि या सगळ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी, त्यांचा शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपल्या राज्यघटनेमध्ये ही महत्त्वाची तरतूद केली आहे. आणि ते 11वं कर्तव्य अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून त्यामुळं आपण आपल्या समाजामध्ये आसपास जे मुलं 6 ते 14 वर्षाखालची आहेत, या वयोगटातले आहेत, या मुलांच्या शिक्षणासाठी आपण त्या पालकांना, त्या वडिलांना, मातापित्यांना उद्युक्त करायला पाहिजे. नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, मी फक्त माझ्या मुलांना शिक्षण देणार नाही, तर माझ्या परिसरातल्या, माझ्या समाजातल्या जिथं जिथं माझा संपर्क येईल तिथं तिथं मी या मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी प्रयत्न करेन. हेही आपण तत्व पाळलं पाहिजे. अशा पद्धतीनं भारतीय राज्यघटनेमध्ये ही 11 मूलभूत कर्तव्य नमूद केलेली आहेत. ही 11 मूलभूत कर्तव्य ही नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहेत, कायदेशीरदृष्ट्या ती नागरिकांवर बंधनकारक नाहीत आणि ती न्यायप्रविष्ट सुद्धा नाहीत. हेही आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की मूलभूत कर्तव्य ही कमी महत्त्वाची, कमी प्रतीची आहेत असं नव्हे, तर राष्ट्राच्या, समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही 11 मूलभूत कर्तव्य अतिशय मोलाची, महत्त्वाची आणि देशाच्या हिताची, समाजाच्या हिताची आणि नागरिकांच्या हिताची आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. इथं आपण थांबूया.